नमस्कार यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सिसल्या। लाइक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आज खास अशी रेसिपी आणलेली आहे, ती म्हणजे कर्नाटक आणि विदर्भ मराठवाडा ह्या साईडला जास्त करून कसं आपण म्हणतो एक फेवरेट अशी रेसिपी आहे त्या लोकांची, आणि ती म्हणजे मुरमुऱ्यापासून बनवणारा सुसल्या। तर चला रेसिपीला पटकन अशी सुरुवात करू। रेसिपी खूपच अशी चटकदार आणि मस्त होणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो घंटीचं बटन अवश्य दाबा। तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य, मुरमुरे घेतलेले आहेत मी, हे 200 ग्रॅम मुरमुरे घ्यायचे आपल्याला, स्वच्छ करून घेतलेले मी सर। हे जिरी मोहरी, हळद, मीठ, शेंगदाणे, डाळ, तेल, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो। तर चला झटपट अशी रेसिपीला सुरुवात करूया। हे आता एका भांड्यामध्ये असं आपण पाणी घेतलेलं आहे, आणि त्यात आपण आता हे सगळं मुरमुरे असे व्यवस्थित भिजून घ्यायचे। आता मी पाणी घेतलेलं, यामध्ये मी मुरमुरे असे सगळं टाकून घेते, थोडस भिजवून घ्यायचं आपल्याला ते मुरमुरे। जास्त पण वेळ नाही करायचे आपले, थोडेसे नॉर्मल भिजवायचे आणि पाण्यातून असं काढायचं काढून घ्यायचे। हे बघा आपण पाण्यातून असे अशा प्रकारे झालेले आहेत बघा। हे जास्त वेळ पण ठेवायचं नाही, लगेच पटकन असे काढायचे पाण्यातनं आणि सुटसुटीत झालेले आहेत। तर चला आता कढई ठेवलेली आपण गॅसवर गरम करायसाठी। आता त्यामध्ये आपण तेल ओतणार आहोत, आपल्याला जेवढं पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण ओतू शकतो। जास्त पण नाही तेल ओतायचं, कारण का जास्त असं तेल गटून होत। आणि त्यामध्ये आपण जिरी मोहरी टाकणार आहोत, जिरी मोहरीचा तडका द्यायचा। आपण पोहे जसे बनवतो त्याचप्रमाणे आपण असं बनवून घ्यायचं। खूपच स्वादिष्ट आहे आणि खूपच लोकप्रिय अशी रेसिपी ही, आणि ग्रामीण भागात जास्त करून पोह्यापेक्षा हीच खातात नाही का। कढीपत्ता टाकून घेते, जिरा आपला तर हे झाली, आता कढीपत्त्याची फोडणी द्यायची तशी। त्यामध्ये आपण हे कांदा टाकून घेणार आहोत। असा कांदा टाकलाय बघा, कांदा आणि मिरची पण टाकून घ्यायची, म्हणजे दोन्ही पण असं परतून घ्यायचं, म्हणजे मिरची पण तेलामध्ये कडक होते। ते आता असं हळूहळपणे हलवून घ्यायचं, कांदा लाल असं होईपर्यंत आपण परतून घ्यायचं तेलामध्ये। व्यवस्थित असं फ्राय करायचा, थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचं, आणि शेंगदाणे पण तेलात कडक होतात। आता थोडस मी तेलामध्ये झालेलं आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत, म्हणजे शेंगदाणे पण कडक होतात तेलामध्ये। मस्त बिर्याणी शेंगदाणे, हे बघा कसं व्यवस्थित आहे, कांदा आणि शेंगदाणे आपले परतून झालेले। आता ही आपली मिरची ती कडक झालेली आहे, आता त्यामध्ये आपण हे डाळ टाकणार आहोत। तेलामध्ये असं टाकून घ्यायचं, थोडं सगळेच मोठा करायचा, आणि त्यामध्ये हे टमाटो टमाटे टाकून घेणार आहोत, आणि थोडीशी कोथिंबीर आणि हळद टाकायची, आणि सर्व असं हलवून घ्यायचं, आणि टमाट्याला थोडंसं बारीक होऊन द्यायचं, मग नंतर ते आपण मुरमुरे टाकणार आहोत। अशा प्रकारे बघा आपली भाजी डाळ मस्त होती अशी परतून झालेली आहे। आता हे आपले तेलामध्ये मुरमुरे ते टाकायचे आपले, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। खूपच छान अशी रेसिपी, नक्की घरी ट्राय करा। आणि आता हे सर्व हलवून मिश्रण हलवून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित, जसं आपण पोहे बनवतो ना, आपण पोहे बनवतो त्याचप्रमाणे आहे, आणि खूप झटपट बनणारे आहे, सोपे पद्धतीचे आहे। तर बघा कसा मस्त असा कलर आलाय, आणि हे अशी आपण म्हणतो ना मराठवाडा विदर्भ या साईडला खूपच अशी फेमस रेसिपी। हे बघा अशा प्रकारे, तर बघा अशा प्रकारे आपल्या सुसल्या तयार झालेल्या आहे। तर बघा अशा प्रकारे आपला सुसल्या तयार झालेला आहे, खूपच असा मस्त दिसतोय बघा। आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप सोप्या पद्धतीचा आहे, खूपच झटपट बनणार आहे, खूपच सोप्या पद्धतीने आणि खायला पण एकदम चवदार असा आहे। तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया, आणि महत्त्वाची गोष्ट शेअर करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद। धन्यवाद।